नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डॉक्टर सुशील स्पॉटलाईट या आपल्या युट्यूब चॅनलवर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर हे आपलं टेलिग्राम चॅनल आहे या व्हिडिओची एफ तुम्हाला टेलिग्राम चॅनलवर मिळेल याच नावाचं आपलं फेसबुकवर ग्रुपही आहे आणि या टेलिग्राम चॅनलवर स्पॉटलाईट इयरबुकची आपण सुद्धा अपलोड केलेली आहे ती तिच्याची त्याची लिंक जी आहे म्हणजे ती तुम्हाला फेसबुकवर सुद्धा मिळेल पुण्यात रुग्णवाढीचा वेग सर्वात जास्त आहे सात दिवसांमध्ये बाधितांचं प्रमाण जे आहे ते दुप्पट होतं आहे याचं रिझन काय आहे तर याचं रिझन आहे बघा मुंबई आणि पुणे मोठ्या प्रमाणावर दाट वस्ती इथं आहे जसं मुंबईमध्ये धारावी झोपडपट्टी आहे तर स्लम एरिया जो आहे किंवा पुण्यामधलं जे खूप चर्चेत असणारा भवानीपेठ एरिया जो आहे तर तो सगळा एरिया जो आहे तिथं मोठ्या प्रमाणावर दाटीनी वस्ती आहे आणि तिच्यामुळे जे सोशल डिस्टन्स किंवा फिजिकल डिस्टन्स मेंटेन करणं आहे ते प्रॅक्टिकली तिथं शक्यच नाही आहे बऱ्याच ठिकाणी आता प्रशासनाने शाळांमध्ये लोकांची राहायची व्यवस्था वगैरे केलेली आहे की तिच्यामुळे एक फिजिकल डिस्टन्स मेंटेन व्हावं पण तरीसुद्धा ते प्रॅक्टिकली तुम्ही सर्व लोकांपर्यंत जाऊन त्या गोष्टी करणं इतकं सोपं नाही आहे आणि त्याच्यामुळे ह्या पुण्यात रुग्णवाढीचा वेग जो आहे तो सर्वाधिक आहे तिच्या ड्यूटी बिकॉज ऑफ डेन्सिटी ऑफ पॉप्युलेशन तर हा खूप महत्त्वाचा एक मुद्दा आहे हा ना त्याच्यानंतर नेक्स्ट वन महाराष्ट्रामध्ये काल चोवीस तासात पाचशे बावीस केसेस आहेत महाराष्ट्रात टोटल आठ हजार पाचशे नव्वद केसेस आता समोर आहेत महाराष्ट्रात तर एकंदरच मुंबई पाच हजार सातशे शहात्तर केसेस पुणे उठाने पुने ठाने। हाथ में कि एक हजार नव्याण्णव ठाणे सातशे छप्पन्न तर पुणे मुंबई ठाणे ओके आणि हा तुम्ही ग्राफही बघू शकता की एकंदरच एक आहे की महाराष्ट्राच्या बाबतीमध्ये गोष्टी खूप काही सॅटिस्फाईड होत नाही आहेत ज्या केरळच्या बाबतीत वगैरे झालेल्या आहेत आता कालच मुख्यमंत्री आणि पंतप्रधान यांची बैठक सुद्धा झाली आणि तिच्यामध्ये की जिथं रेड झोन आहे म्हणजे तीव्र संक्रमित जिल्हे जे आहेत तिथं टाळेबंदीत वाढ करण्याचे संकेत पंतप्रधानांनी दिलेले आहेत बऱ्याचशा राज्यांच्या मुख्यमंत्र्यांनीसुद्धा तशी अपील केलं होतं की आम्हाला ताळेबंदी जी आहे ती वाढवायची आहे तर ज्या ठिकाणी म्हणजे ग्रीन झोन आहे किंवा संक्रमण नाही आहे किंवा फार कमी प्रमाणात आहे अशा ठिकाणी फ्लेक्झिबिलिटी दिली जाईल पण ते आता हा निर्णय तीन मेच्या आधी पण होऊ शकतो आणि येत्या एक दोन चार दिवसात आपल्याला ते नक्कीच क्लिअर होतील गोष्टी पण एवढं क्लिअर आहे की जे रेड झोन आहेत तिथं ताळेबंदी उठण्याचा प्रश्न येतच नाही तर राज्यातले जे महाराष्ट्रातले सरपंच आहे त्यांना तीन महिन्यांपासून मानधन मिळालेलं नाही आहे मागचं जे सरकार होतं त्या सरकारनी घोषणा केली होती की मानधन वाढण्यासंबंधीची तर ही मानधन किती वाढलं होतं सरपंचाचं लोकसंख्येच्या आधारावर तीनशे रुपये ते बाराशे रुपये सॉरी बाराशे रुपये ते तीन हजार रुपये इतकं सरपंचाचं मानधन वाढलं होतं एकदाच त्यांना ह्या वाढलेल्या मानधनाचं पेमेंट आलेलं आहे त्याच्यानंतर आलेलं नाही आहे आणि आता राज्य सरकारने क्लिअर केलेलं आहे की आम्ही फोर्टी पर्सेंट कपात करणार आहोत तर उर्वरित मानधनातून ती जाईल आणि सरपंच संघटनांनी ते मानधन मागवण्यासंबंधी हे केलेली आहे तर सरपंचाला खूप काही मिळत नाही हे आता तरी एवढं मानधन आहे जुन्या काळात एवढंही नव्हतं हा ना मीटिंगच्या वेळेस चहा आणि भजी तेवढाच कार्यक्रम होता, चा होता सरपंचा पण आता गोष्टी थोड्या बदलत आहेत तर वरतून फंडिंग आणि त्या सगळ्या गोष्टी आता कोटातले विद्यार्थी महाराष्ट्र पण परत आणतो आहे महाराष्ट्रात धुळ्यामधून बसत जाणार आहेत तर हरियाणाने ही सुरुवात केली होती पण फक्त कोटातले नाही आता बऱ्याच ठिकाणी विद्यार्थी अडकलेले आहेत जसं महाराष्ट्रात पुण्याचा जर विचार केला तर पुण्यामध्ये एम पी एस सी करणारे कितीतरी विद्यार्थी यू पी एस सी करणारे हे अडकलेले आहेत मेस बंद आहेत म्हणजे सर्वदूर तोच प्रॉब्लेम आहे की तुमच्याजवळ पैसे जरी असले तरी तुम्ही काही खाऊ शकत नाही दुकानं बंद आहेत मग हे कसं वर्क होणार तर शासनाकडे तीही मागणी वारंवार केली जाते परंतु आता कोटासाठी बसेस जाणार आहेत तर लवकरच एम पी एस सीसाठी ही गोष्टी वर्कआउट व्हावं एम पी एस सी विद्यार्थ्यांच्या वृत्तपत्र कागद जो आहे त्याच्यामुळे करोनाचा फैलाव होत नाही असा दावा जो केला जातो म्हणजे फैलाव होत नाही हा जो दावा आहे हा त म्हणजे तो ओके आहे म्हणजे त्याच्यात कसलाही प्रॉब्लेम नाही आहे हे कोर्टामध्ये सिद्ध झालेलं आहे उच्च न्यायालयाने राज्य सरकारला क्लिअर केलेलं आहे के की वृत्तपत्र तुम्ही थांबू नाही कारण महाराष्ट्रामध्ये वृत्तपत्र जे काही होते तर ते घरोघरी टाकण्यावर बंदी आणण्यात आली होती आणि त्याच्यामुळे हा सगळा कोर्टातला मॅटर आहे आता याच्यामध्ये हे क्लिअर झालेलं आहे की न्यूजपेपरनी करोनाचा फैलाव होत नाही पण आता बघूयात येत्या काळात हे कशा पद्धतीने डील होतं तर कोर्टाने तरी हे सांगितलेलं आहे आणि लोकांमध्ये विश्वसनीय वृत्ताबाबत उत्सुकता आहे लोकांपर्यंत पेपर गेला तर गोष्टी अजून चांगल्या पद्धतीने होतील तसं पेपर ऑनलाईन अवेलेबल आहे ओके अँटीबॉडी किटचा वापर थांबवा आय सी एम आरनी सांगितलेलं आहे आय सी एम आर ह्या सगळ्या ज्या चीनमधून आपण मागवलेल्या आहेत रॅपिड अँटीबायोटिक किट ओके तर हे रॅपिड अँटीबायोटिक किट जे आहे ते खूप प्रॉपर नाही आहे आणि त्याची परत एकदा चाचणी करण्यात आलेली आहे आणि हे गॉंग झो ओडोफो बायोटेक आणि झुआई लिवसन डायग्नोस्टिक यांच्याकडून ज्या हे दोन कंपन्या आहेत त्यांच्याकडून ज्या किट आलेल्या आहेत तिच्यामध्ये मूळ किट ज्या संबंधीचे आपण निकष होते आणि तिच्यात आता दिलेली तिच्यामध्ये तफावत दिसून येते आय सी एम आरनी हेही क्लिअर केलेलं आहे की के कुठलंही पेमेंट चायनीज कंपन्यांना झालेलं नाही आहे आता हे चिनी कंपन्यांचे सं जे संच जे आहे ते कुचकामीच आहे गव्हर्नमेंटवर पण हिच्यामुळे टीका होते आणि जवळपास पाच लाख रॅपिड अँटीबायोटी टेस्टिंग किट्स आपण मागवले होते आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की आता हे कशासाठी मागवले होते त्याचं बेसिक हे होतं की झटपट चाचणी करता यावी कारण आता जी चाचणी आहे ती प्रयोगशाळेत होते आणि ती वेळ खाऊ आहे भरपूर त्याच्यामुळे आता या वादग्रस्त कंपन्या ज्या दोन आहेत झुवाई लिव्हस्टान डायग्नोस्टिक आणि गॉन्झो वॉडफो बायोटेक तर हे एक लक्षात ठेवा आता सध्या परिस्थितीत आपण जलद चाचणी संच जे आहेत दक्षिण कोरिया आणि जर्मनी या दोन देशांकडून आपण आता मागवलेले आहेत आणि एकंदरच अचूकतेचं प्रमाण जे आहे चायनीज टेस्ट किटचं ते फक्त पाच टक्के आहे बऱ्याच देशांनी नाकारलेलं आहे आणि चीन म्हणतं की हे एकदम ओके आहे परफेक्ट आहे कारण ते बरोबर आहे ते चीन आहे ते म्हणणारच आहे आणि दुसरी महत्त्वाची गोष्ट की आता ह्या आयात करताना प्रत्येक संचाला जे काही पैसे लागतात दोनशे पंचेचाळीस रुपये आणि सरकारला जवळपास याच्यासाठी सहाशे रुपये मोजावे लागतात आणि ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत तर त्याच्यामुळे चीनचं जे काही संचय आहे ते गेलेले आहेत आता सा आता सगळ्यात महत्त्वाचा इशू आहे जो काही साठा अन्नधान्यांचा साठा आणि त्यासंबंधीचं हे आर्टिकल आहे आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट याच्यामध्ये पी एल चारशे पन्नासचा उल्लेख आहे की ज्या वेळेस आपल्याकडे स्वातंत्र्यानंतर तो काळ होता की अन्नधान्य संपूर्णता नव्हती त्यावेळेस अमेरिकेकडून आपण अन्न घेत होतो आणि त्यावेळेस शिप टू माउथ नावाची कन्सेप्ट होती डायरेक्ट शिप टू माउथ म्हणजे सरळ अमेरिकेतून ते येत होतं पी एल फोर्टी फाय फोर्टी फोर फिफ्टी आणि हा जो इशू आहे तर हा पण जर शक्य झालं तर बघूयात पण तुम्हाला हे एन सी आर टी जर तुम्ही इकॉनॉमिक डेव्हलपमेंट इन इंडिया अकरावीचं एन सी आर टी वाचलं तर तिच्यामध्ये ह्या गोष्टी क्लिअर आहे पी एल फोर्टी फोर फिफ्टीच्या नंतरच्या काळामध्ये जे आहे की एकोणीसशे बेचाळीसमध्ये भारतात सार्वजनिक वितरण प्रणाली जी आहे अन्नधान्याची ती नाईनटीन फोर्टी टूमध्ये सुरू झालेली आहे आता धान्य दन, अन्नधान्यावर मालकी कुणाची तर पण बऱ्याचदा केंद्र आणि राज्य असा इशू होतो आता केंद्र सगळंच जमा करतं एफ सी आय जे आहे फूड कॉर्पोरेशन ऑफ इंडिया तिच्यामध्ये ते ठेवतं म्हणजे विकत घेणं त्याच्यानंतर एम एस पीतून विकत घेणं इश्यू प्राईजमध्ये राज्यांना देणं तर राज्यांना असं वाटतं की आम्ही पैसे पे केले तर मालक आम्ही आहोत हा सगळा इशू याच्यामध्ये आहे आणि त्याच्यावर एकंदरीतच आताची परिस्थिती जर तुम्ही बघितली तर लोकांपर्यंत अन्नधान्य पोहोचत नाही आहे प्रॉपरली अन्नधान्य घेण्यासाठी त्यांच्याकडचे पैसेही संपत आलेले आहेत एवढ्या लॉकडाऊनमुळे तर हा एक मेजर इशू आहे त्याच्यानंतर कोर्टांच्या बाबतीतचा एक इशू आहे की आता व्हर्च्युअल कोर्ट सुरू आहेत आणि येत्या काळामध्ये मग ही जी लॉकडाऊनमुळे जे काही स्थित्यंतर आलेले आहेत न्यायव्यवस्था किंवा कुठल्याही हिच्यामध्ये तर ते कंटिन्यू होणार किंवा नाही तर सुप्रीम कोर्ट आणि बार काउन्सिल जे काही आहे तर बार काउन्सिलने सांगितलेलं आहे की आधीसारखंच ओपन कोर्ट सेशन जे आहे ते लॉकडाऊननंतर वर्क व्हायला पाहिजे आणि हे व्हर्च्युअल कोर्टच घेण्याचा उद्देश काय होता ना की दोन महत्त्वाचे उद्देश होते एक म्हणजे काय तर सोशल डिस्टन्स मेंटेन करता यावं हा एक सिंपल उद्देश होता कारण तुम्ही कोर्टात हिअरिंग घेतलं तर बरीचशी लोकं येणार तिथं आणि दुसरा मुद्दा होता की आपण म्हणतो जस्टिस डिलेड इज जस्टिस डिनाईड तसं प्रत्येकाला वेळेवर न्याय मिळावा ही साधी एक माफकापेक्षा आणि त्याच्यामुळे न्यायपालिकेचं स्वतःचं कर्तव्य जे आहे त्या बाबतीमध्ये तर न्यायपालिकेने त्यासंबंधी पटकन पावलं उचलून हे व्हर्च्युअल केलं होतं तर तुम्हाला काय वाटतं की येत्या काळातसुद्धा अशाच पद्धतीने ऑनलाईन कोर्टच्या जे काही हिअरिंग्स आहेत त्या व्हाव्यात किंवा परत जुन्या पद्धतीने त्या व्हाव्यात तर तुमचं जे काय मत असेल ते नक्की तुम्ही नोंदवा असे प्रश्न आता हा खरं तर त्यांच्या समोरचाही प्रश्न आहे ना हे तुम्हाला विचारलं जाऊ शकतं आग्रा प्रारूप आता आग्रामध्ये काय झालं हिंदूला पण याच्यावर आर्टिकल आलेलं आहे तुम्ही सोशल मीडियावर एक दोन्ही फी चित्रफित बघितली असेल की जिच्यामध्ये क्वारंटीन केलेली जी लोकं आहेत त्यांना लिटरली अन्न जे आहे ते फेकून दिलं आहे आणि ते आहेत तर आणि ही जाळी लावलेली इथं या जाळीतून हात वगैरे काढून बाहेर फेकलेलं अन्न ते आत घेत आहेत म्हणजे प्राण्यांबरोबरसुद्धा आपण असं करत नाही जे आपण माणसाबरोबर करतो आहे आणि आग्र्यामध्ये हे सगळा प्रकार समोर आला आहे आणि कदाचित हा बऱ्याच ठिकाणी असणार आहे एक आपल्याकडं ही व्हिडिओ समोर आलेली आग्र्यातली आणि इथले जे जिल्हाधिकारी त्यांनी सांगितलेलं आहे की वा बाबा आम्ही एक रेग्युलर चौकशी समिती याच्यासाठी नेंबू वगैरे वगैरे तर चौकशी समिती वगैरे काय आहे ना की हे सगळं समिती नेमणं वगैरे हे कर्जांच्या काळातलं म्हणजे इंग्रजी आलेलं सगळं वसाहतवादाचं हे देणं आहे आपल्याला पण एकंदरच ही सगळी जी परिस्थिती आहे ही नक्कीच मानवतेला धरून नक्कीच नाही आता काल आपण एक बघितलं होतं की टेम्पलटन नावाची जी कंपनी आहे फ्रँकलिन टेम्पलटन तर ह्या फ्रँकलिन टेम्प्लेटरनी जवळपास सहा यांच्या ज्या योजना होत्या त्या कुंढाळलेल्या आहेत परंतु तिच्यातले जे गुंतवणूकधारक आहेत त्यांचं काय तर कंपनीकडे कसली रोकडणे कंपनीने हात वर केलेले आहेत आणि त्यावेळेस ही शक्यता वर्तवण्यात आली होती की आर बी आय किंवा गव्हर्नमेंट याला मदत करणार आणि आर बी आयनी जवळपास पन्नास हजार कोटी रुपयांचं पतधारा म्युच्युअल फंड उद्योगासाठी आता मंजूर केलेली आहे म्युच्युअल फंडमध्ये मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक केलेली असते लोकांनी आणि जर अशा पद्धतीने योजना गुंडाळण्यात आल्या था तर नक्कीच गुंतवणूकदारांचं काय हा एक सिंपल प्रश्न समोर येतो आणि त्यामुळे आर बी आयने पन्नास हजार कोटी रुपयांची पतधारा म्युच्युअल फंड उद्योगासाठी मंजूर केलेली आहे आता हे प्रत्येक वेळेस होतं याच्यातून एकच गोष्ट समोर येते की सरकार कुठलंही असलं म्हणजे काँग्रेस असू दे बी जे पी असू दे अजून वाय झेड कुठला असू दे तर त्यावेळेस वेळोवेळी सरकारला हे करावं लागलेलं आहे याच्या आधीही दोन हजार तेरामध्ये मध्यवर्ती बँकेने म्युच्युअल फंड क्षेत्रासाठी पंचवीस हजार कोटी रुपये सोडले होते तर टू थाउजंड थर्टीन आता टू थाउजंड ट्वेंटी पन्नास हजार झालेत ते तर हा एक खूप महत्वाचा मुद्दा याच्यामध्ये आहे प्रस्तावित जल धोरण आपण काल बघितलं होतं दोन हजार बारामधलं जे जुनं होतं आणि प्रस्तावित जल धोरण जे आहे तर पाणी वापरातील प्राधान्याची व्याख्या नव्याने करायची पाणी वापराच्या कार्यक्षमतेवर लक्ष ठेवायचं आणि त्याच्यासाठी नॅशनल ब्युरो ऑफ वॉटर यूज इफिशियन्सी कार्यालय स्थापन करायचं त्याच्यानंतर सक्रिय हस्तक्षेपाने हिमालय आणि इतर ठिकाणच्या झऱ्यांचं पुनरुज्जीवन करणे झऱ्यांचं पुनरुज्जीवन नद्या आणि उपनद्यांचं पुनरुज्जीवन करण्यासाठी मापदंड बनवायचे पाण्याचा ओघ आणि प्रमाण तपासणी तंत्रज्ञान अद्ययावत करणे नदीचं खोरं आणि उपखोरं यातील सर्व पातळ्यांचा अंतर्भाव असणारा अंतर, अंतर अंदाजपत्रक पूर्ण करायचं जागतिक हवामानाचा बदल ढकपुटी असेल पूर असेल दुष्काळ असेल उन्हाळी टंचाई असेल या सर्वांना तोंड देण्यासाठीची व्यवस्था त्याच्यानंतर राज्य स्तरावर जलशक्ती मंत्रालयामार्फत विविध भागात सिंचन प्रभाव विकास कर सिंचन प्रभावाचा क्षेत्रविकासाचा विचार करणे त्याच्यानंतर वाढत्या जल समस्यांचं निराकरण करण्यासाठी जलशक्ती मंत्रालयाची स्थापना करणे तर ही गतवर्षी मे महिन्यातच झालेली आहे जलशक्ती मंत्रालय मे दोन हजार एकोणीसला अस्तित्वात आलेला आहे ओके तर नळातून पाणी योजना जी आहे दोन हजार चोवीसपर्यंत सर्व देशभर हे पाणी गेलं पाहिजे त्याच्यासाठी पण आपण प्रयत्नरत आहोत शेतकी हवामान विभागात पीक निवड आणि नियोजन त्याच्यानंतर सूक्ष्म सिंचन तंत्रज्ञान पुरवण्यासंबंधीचा इश्यू आहे तर एकंदर संघराज्यवादानुसार आंतरराज्य जल वाटप जे आहे ते तर ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आहेत या दोन हजार एकोणावीसच्या हिच्यात तुम्ही विचारात घेतल्या पाहिजेत त्याच्यानंतर मुंबईचे मुख्य न्यायमूर्ती म्हणून हायकोर्टचे न्यायाधीश दीपांकर दत्ता यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे याच्या आधीचे जे न्यायमूर्ती भूषण धर्माधिकारी होते ते सत्तावीस एप्रिल दोन हजार वीसला निवृत्त झालेत त्यांच्या संबंधीची न्यूज आपण स्पॉटलाईट जानेवारी फेब्रुवारीच्या अंकात बघितली होती की कुठल्याही हायकोर्टामध्ये उच्च न्यायमूर्ती हे शक्यतोवर बाहेरच्या राज्यातले राहतात परंतु अपवादाने भूषण धर्माधिकारी झाले होते कारण त्यांच्याकडे ते इन्चार्ज होते आणि तिथं उच्च न्यायमूर्ती न ना होते तिथं न्यायमूर्ती नव्हते ना त्याला मुंबई उच्च न्यायालयाला मुख्य न्यायमूर्ती तर यांच्याकडे चार्ज होता आणि शेवटी त्यांनाच एक महिना निवृत्तीसाठी बाकी होता तर त्यांनाच बनवून टाकलं होतं न्यायमूर्ती दीपांकर दत्ता हे पश्चिम बंगालचे आहेत आणि हे तिथून जवळपास दोन हजार किलोमीटर प्रवास करून आता मुंबईला पोचले आहेत आणि आज संध्याकाळी पाच वाजता त्यांचा शपथविधी होणार आहे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी हे त्यांना शपथ देतील न्यायाधीश दीपांकर दत्ता हे मुंबई सॉरी कोलकाता विद्यापीठातून एकोणीसशे एकोणनव्वदमध्ये त्यांनी वकिलाला सुरुवात केली होती पदवी घेऊन आणि बावीस जून दोन हजार सहामध्ये त्यांची कोलकत्ता उच्च न्यायालयामध्ये न्यायमूर्ती म्हणून नियुक्ती करण्यात आली होती आणि आता ते दोन हजार वीसमध्ये मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायमूर्ती झालेले आहेत समिधा समिधा काय आहे तर कौटुंबिक हिंसाचार ऑनलाईन तक्रार व्यासपीठ आहे महिला बालकल्याण विभाग आणि टाटा ट्रस्ट यांनी एकत्रितपणे सुरू केलेला हा एक व्यासपीठ महिलांना कौटुंबिक हिंसाचारापासून वाचवणे त्याच्यानंतर सहकारी बँका सहकारी संस्था ज्या आहेत त्याच्या निवडणुका बेमुदत लांबणीवर गेलेल्या आहेत कोविड नाईन्टीन एकदा क्लिअर झाल्यानंतर त्या समोर घेता येतील गुजरातमध्ये यल प्रकारच्या विषाणूमुळे बळींची संख्या मोठ्या प्रमाणावर वाढलेली आहे असं गुजरात बायोटेक्नॉलॉजी रिसर्च सेंटरच्या वैज्ञानिकांनुसार समोर आलेलं आहे वुहानमधला यल प्रकारचा जो कोरोना विषाणू आहे तो घातक मानला जातो खूप आणि तो, तो गुजरातमध्ये सध्या आढळतो आहे हा एक खूप महत्त्वाचा अहवाल आहे ट्रेंड इन वर्ल्ड मिलिटरी एक्सपेंडिचर टू थाउजंड नाईन म्हणजे एकंदरच लष्करावर तुम्ही किती खर्च त्या त्यासंबंधीचा हा एक हार रिपोर्ट आहे हा रिपोर्ट कोण देतो तर एक स्विडिश टँक आहे स्टॉक होम इंटरनॅशनल पीस रिसर्च इन्स्टिट्यूट सिप्री तर ही हा रिपोर्ट घेऊन येते दोन हजार एकोणावीसमध्ये सर्वक्षणावर संरक्षणावर सर्वाधिक खर्च आलेले पाच देश बघा एक नंबरवर आहे अमेरिका दोन नंबरवर चीन तीन नंबरवर भारत चार नंबरवर रशिया पाच नंबरवर सौदी अरेबिया चीन भारत अमेरिका जे आहे ते सातशे बत्तीस बिलियन एवढं डॉलर खर्च करतं चीन जे आहे ते दोनशे एकसष्ट अर्ध्यात पण पन पन नाही पन्नास टक्के पण पन नाही अमेरिकेच्या भारत एकाहत्तर टक्के म्हणजे बघा जवळपास भारताच्या दहा पट अमेरिका खर्च करते संरक्षणावर रशिया पासष्ट टक्के भारतापेक्षा कमी आहे सौदी अरेबिया एकसष्ट पॉईंट नऊ है नौ। ना हे पण तर दोन हजार अठरामध्ये तिसरा क्रमांक जो होता तो सौदी अरेबियाचा होता आणि भारत चौथ्या क्रमांकावर होता पण आता दोन हजार एकोणावीसमध्ये संरक्षणाची जी तरतूद आहे जी ती जी पीच्या टू पॉईंट फोर पर्सेंट आहे भा पाकिस्तान आणि चीन यांच्याबरोबर तणावाची जी स्थिती आहे त्याच्यावर संरक्षणावरचा खर्च वाढवण्यासाठी आपण ती जबाबदार आहे असं म्हटलं आता या रिपोर्टनुसार तर एकंदरच भारत आजच्या डेटमध्ये संरक्षणावर खर्च करणारा जगातला तीन नंबरचा देश आहे जो जी डी पीच्या दोन पॉईंट चार टक्के आहे भारताच्या तर कालचे जे प्रश्न होते आपले तर मे दोन हजार एकोणावीस साठ वर्ष पूर्ण होत आहेत महाराष्ट्रासाठी आणि याचं जे उत्तर आहे की एव्हियन इन्फ्लुएन्झा जो आला होता तो दोन हजार चारमध्ये आला होता निफा वायरस जो आहे तो एकोणीसशे अठ्ठ्याऐंशी सार्स जे आहे दोन हजार दोन हजार तीन मर्स जे आहे दोन हजार बारा त्याच्यानंतर ग्रॅव्हिटेशनल वेव्स एकोणावीसशे सोळामध्ये सर्वप्रथम अनुभवल्या गेल्या होत्या थेरी ऑफ रिलेटिव्हिटी आल्बर्ट आईन्स्टाईन आणि युअर फोटो कॅन ब्रिंग स्माईल शुभम ही जी आहे तर ती आसाममधली एन जी ओ आहे ओके दिल्लीच्या मुख्यमंत्र्यांची नेमणूक कोणाद्वारे केली जाते तर राष्ट्रपती नेमणूक करतात तर ते एक लक्षात ठेवा त्याच्यानंतर आजचे प्रश्न घ्या खालीलपैकी टी बी टी करारावर सही केलेला परंतु कराराला रॅटिफाईड न करणारा देश कुठला मंजुरी न देणारा भारत उत्तर कोरिया इजिप्त पाकिस्तान भारत सरकारने पहिले राष्ट्रीय धोरण कधी घोषित केले दोन हजार बारा दोन हजार एकोणीस दोन हजार सत एकोणीशे सत्याऐंशी दोन हजार दोन झुलवाकार उत्तम बंडू तुपे यांच्याबाबत बिनचुक विधान ओळखा झुलवा या त्यांच्या कादंबरीस राज्य सरकारचा पुरस्कार मिळाला आहे काट्यावरची पोट हे त्यांचं आत्मकथन आहे फक्त फक्त ब अब दोन्ही नाही राष्ट्रीय मानवाधिकार आयोगाचे अध्यक्ष सदस्य हे किती काळ पदावर राहू शकतात पाच वर्ष किंवा सत्तर वर्ष तीन वर्ष सहा वर्ष तीन वर्ष किंवा सत्तर वर्षापर्यंत खालीलपैकी कुणी भारतातील पहिली कोरोना टेस्टिंग किट बनवण्यात मोलाचं योगदान दिलं आहे अर्जुन देव मिनल डाकवे डॉक्टर सीमा मिश्रा हिल्डा चर्चिल त्यांची उत्तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये देणार हा स्पॉटलाईटला तुम्ही जो प्रतिसाद देता त्याबद्दल मी आपला आभारी या स्पॉटलाईटला लाईक ला 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 करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद विद्यार्थी